मला जेव्हा संकट येतं, मला अडचणी येतात, मला त्रास होतो, तेव्हा मला कळतं की माझ्याकडून काहीतरी चुकलेलं आहे. पण तेव्हा सुद्धा आमचं मन आम्हाला काय म्हणतो, मी तर काहीच केलेलं नाही, मी कुठे वाईट वागलो आहे, मी कोणाचंच वाईट केलेलं नाही, मी कोणाचंच वाईट चिंतलेलं नाही, मग माझ्या नशिबात त्रास का. हे कधीच बोलायचं नाही. परमेश्वराच्या दरबारात संपूर्ण न्याय आहे. माझ्या नशिबात अडचण आली आहे ह्याचा अर्थ मी तेवढंच किंवा त्याच्यापेक्षा आनंदपटीने जास्त मोठ्या चुका केलेल्याच आहे, 100% केल्यात हे पहिल्यांदा मला मान्य झालं पाहिजे. परमेश्वराच्या न्यायावर पूर्ण विश्वास ठेव. हा कधीच अन्याय करत नाही. ज्या अर्थी माझ्या नशिबात संकट आलं आहे त्या अर्थात माझ्या हातून चूक घडली आहे किंवा अजून घडते, ती मला नीट शोधून दुरुस्त करायला हवी. मला आठवत नसेल किंवा गेल्या जन्मातली असेल तर मला आठवण्याचा काही चान्स नाही, मी काय अंतर्ज्ञानी नाही, पण तरी देखील मला मान्य पाहिजे की काहीतरी चुकलंय. उद्या जॉन्डीस झालेल्या माणसाने म्हटलं की मला कसं बाबा जॉन्डीस झाला मला माहीत नाही, पण कुठून तरी जंतू शिरलेच आहेत ना, कुठून तरी जंतू शिरले. म्हणजे चुकीचं पाणी तुम्ही प्यालाच आहात, कुठे प्यालात, घरी पण एखाद्याच प्याला असाल, हॉटेलमध्ये प्याला असाल, रस्त्यावरचं गळसणीचंच पाणी प्यायला पाहिजे असं काही मुळीच नाही. पण कुठून तरी चुकीचं पाणी आत जातं तेव्हाच रोग निर्माण होतो हे मला कळलं पाहिजे. किंवा जेव्हा रोगजंतू माझ्या शरीरात शिरतात किंवा मी त्यांना प्रतिबंध करत नाही तेव्हा रोग होतो. आता तुम्ही म्हणलं बाबू कावीळीचं ठीक आहे, कावी पाणी प्यायल्यामुळे आम्हाला झालं, पण टीबी सारख्या रोग हवेमधून जंतू येतात, बरोबर आहे. पण त्या जंतूंना जेव्हा ते हवेमधून तुमच्या नाकामध्ये जातात त्यावेळी मी हवेला थांबू शकत नाही, पण जेव्हा माझं शरीर त्यांना प्रतिकार करत नाही तेव्हाच मला रोग होतो. ज्याच्या शरीरामध्ये हजारो जंतू शिरले परंतु बॉडीची रेझिस्टन्स पॉवर, रोगप्रतिबंधक शक्ती खूप चांगली आहे, त्या माणसाला तो रोग होणार नाही. म्हणून आम्ही लस टोचून घेतो. म्हणजे ह्याचा अर्थ काय की नुसतं चुकीचं वागणं नाही तर चुकीचे विचार आल्यानंतर त्यांना विरोध न करणं ही पण अपवित्रताच आहे, हे पण ही पण अशुद्धीच आहे. आणि जेव्हा अशा प्रकारची कुठली अशुद्धी माझ्या शरीरामध्ये येते किंवा आलेल्या अशुद्धीला मी प्रतिकार करण्यात असमर्थ ठरतो तेव्हाच मला रोग होतो. आणि मला येणारी संकटं म्हणजे माझ्या प्रारब्धाला झालेला रोग, माझ्या जीवनाला झालेला रोग. आम्ही फक्त देहाला झालेल्या रोगाची काळजी वाहतो, पण ह्या रोगांचं काय, ज्याने मला सगळं जीवन कुरतडलं जातं. आणि मेकॅनिझम शेवटी एकच आहे की कुठले तरी रोगजंतू म्हणजे कुठली तरी अशुद्धी माझ्या शरीरात घुसली मी घेतली किंवा आपोआप आलेल्या अशुद्धीला मी विरोध करण्याचा यशस्वी प्रयत्न केला नाही. आणि ह्याच्यामध्ये माझे वाईट विचार, माझ्या वाईट इच्छा, माझ्या वाईट वासना, माझे चुकीचे व्यवहार, माझ्या गैरसमजुतीपोटी का होईना मी इतरांवर केलेले अन्याय हे डेफिनेटली इन्क्लूड असतात. परंतु ह्या सगळ्या गोष्टी आम्हाला कधी समजू शकतील, तर जेव्हा आम्ही आमच्या संकटांकडे एका विशिष्ट दृष्टिकोनातून बघू की बाबा रे जे संकट आलेलं आहे त्या संकटापेक्षा मला मोठं व्हायला पाहिजे, संकटापेक्षा मी मोठा म्हणजे यश आणि संकट माझ्यापेक्षा मोठं म्हणजे माझा अपयश, माझा पराभव.